नमस्कार मुलांनो, मी सुनील मोरे इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 6वे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण। मुलांनो, पुरातन काळापासून अनेक कर्तबगार महिलांचा इतिहास आपण पाहिलेला आहे। तसेच रामायण महाभारत यात सुद्धा महिलांनी कामगिरी केलेली आपण ऐकलेली आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महिलांनी योगदान दिलेले आहे, त्याच्यामध्ये झाशीची राणी ताराबाई, आहिल्याबाई होळकर, जिजाऊ अशा अनेक स्त्रियांची नावं घेता येतील की त्यांनी या आपल्या स्वातंत्र्य काळामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे। या ठिकाणी आपण स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे कार्य आहे आणि इतिहासामध्ये त्यांनी काय कामगिरी केली या बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलो आहोत, ऐकले आहेत। पण या स्त्रिया याच एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी सहभाग घेतला नाही। त्याच्यामध्ये राजकारण, समाजकारण, संरक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये महिलांनी पदार्पण केलेलं आहे। आज महिलांनी सरपंचापासून ते राष्ट्रपतीपर्यंत ही पदं भूषवली आहेत। त्याचप्रमाणे महिला आणि मुली गुणवत्तेमध्ये सुद्धा कमी नाहीत, हम भी कुछ कम नाही याप्रमाणे मुली ह्या मुलांबरोबर सर्व क्षेत्रांमध्ये सहभाग घेत आहेत। एवढे असताना सुद्धा आपल्या कानावर स्त्रियांचे छळ, मारहाण, हत्या, बलात्कार, मानसिक त्रास, अपहरण अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात। तर या ठिकाणी त्यांची महिलांचं संरक्षण होण्यासाठी आपली मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे। आज आपण 21व्या शतकामध्ये जगतोय, पण पुरुषांची स्त्रियांबाबत वागण्याची भूमिका बदललेली आहे। तर त्यासाठी पुरुषांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे। आजसुद्धा समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं आणि त्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली जाते। असा एकही दिवस नाही की त्या दिवशी स्त्रियांवर अत्याचार झाले नाही। आज आपण रेडिओ, टी व्ही याच्यामध्ये बातम्या ऐकतो, त्या बातम्यांमध्ये आपल्याला वारंवार स्त्रियांवरती होणारे अत्याचार याबाबत आपल्याला आज समाजामध्ये दिसतं। तर ह्या सगळ्या गोष्टी घडण्यामागे जेवढा पुरुष जबाबदार आहे तेवढी स्त्रीसुद्धा जबाबदार आहे। तर या महिलांचं सक्षमीकरण व आर्थिक दुर्बल घटकांचं सक्षमीकरण याबाबत आपण या पाठामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत।